मुख्यमंत्र्यांना खरं तर कामकाज सल्लागार समितीची मीटिंग होती, त्याचवेळेस आम्ही सगळ्यांनी त्या बैठकीमध्ये त्यांना शुभेच्छा दिल्या, पण आज पण मी सकाळी फोन केला होता आणि आपली परंपरा आहे की आपण एकमेकाच्या वाढदिवसाला एकमेकाच्या सुखदुःखात एकमेकाला आधार देण्याचं काम करतो, शुभेच्छा देण्याचं काम करतो, त्याच्यामुळं आज मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सकाळी शुभेच्छा दिलेल्या आहेत. दादा, आता बंडखोर उमेदवार होते, त्यांनी माघारी घेतली आहे दाबेकरांनी, हीच परिस्थिती चिंचवडमध्ये पाहायला मिळेल का? मी प्रयत्न करणं हे आपल्या हातामध्ये असतं, त्याच्यातनं कसब्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे. शेवटी इकडंही प्रयत्न चालू आहेत, यश आलं तर ठीक, नाही आलं तर सामोरं जायचं. मला आज सकाळी मीडियामध्ये ती बातमी वाचायला मिळाली आणि पाहायलाही मिळाली. खरं तर राजीव सातव एक अतिशय तरुण सहकारी म्हणून त्यांनी उत्तम पद्धतीचं काम केलेलं होतं, युवकांची जबाबदारी सांभाळली होती. राहुल गांधींच्या अतिशय जवळचे सहकारी म्हणून त्यांची काँग्रेस पक्षामध्ये ओळख, पण काळाच्या नियतीच्या पुढं आपलं कोणाचं काही चालत नाही. त्याच्यातनं अचानक अतिशय कमी वयामध्ये राजूजी आपल्याला सोडून गेले आणि ते गेल्यानंतर त्यांच्या पत्नीवर, त्यांच्या कुटुंबियांशी आणि राजूजींनी जी राजकीय एकंदरीत म्हणजे राजूजीच्या आई पण राजकारणात, त्या पण तिथं आमदार, त्यांच्याबरोबर पण आम्हाला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. राजू खासदार पण झाले, राजू आमदार पण होते आणि त्यांनी पण चांगल्या प्रकारचं काम केलं, पण अचानक गेल्यानंतर तशा प्रज्ञाताईचं वय जास्त काही नाही, पण त्यांच्यावरती जबाबदारी पडली ती यशस्वीपणे त्यांनी सांभाळलेली आहे, समर्थपणे सांभाळलेली आहे, आणि मुलांचं पण संगोपन त्या करतात आणि त्याचबरोबर त्यांचा राजकीय वारसा अतिशय चांगल्या प्रकारे पुढे नेण्याचा प्रयत्न त्या करतात. आता अशा प्रकारचं काम करत असताना जर असा कोणी बॅड हल्ला करत असेल तर ते पूर्णपणे निषेधार्ह आहे. आपण महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा देतो, महिलांना एक सगळ्या आपल्याला वाटतं की महिलांना आपण बरोबरीनं बरोबर घेऊन गेलं पाहिजे, आणि अशा वेळेस राजकीय ठीक आहे ना, वेगवेगळे मतं असू शकतात. मी 2 दिवसापूर्वी ऐकलं होतं, ती पण बातमी खरी का खोटी मला माहिती नाही, परंतु आदित्य ठाकरेंच्यावर पण अशाच पद्धतीनं दगडफेक झाली, म्हणजे काही अशा प्रकारचं कानावर आलेलं होतं, त्याही गोष्टीचा मी मीडियाकडं निषेध केलेला होता आणि आत्ताही ही बातमी आली. खरं तर प्रत्येकाचं संरक्षण करणं ही राज्य सरकारची जबाबदारी असती, पोलीस खात्याची जबाबदारी असती, आणि लोकप्रतिनिधी एखादा खासदार एखादा आमदार लोकप्रतिनिधी तर जवळपास 25 ते 30 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो, खासदार आणि आमदार 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो. अशा वेळेस मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी तातडीनं लक्ष घातलं पाहिजे. गृहमंत्री या नात्याने देवेंद्रजींनी माहिती घेऊन ताबडतोब त्यांना बंदोबस्त दिला पाहिजे. कोण ह्याच्यामागचा मास्टर माइंड आहे तोही त्या ठिकाणी शोधून काढला पाहिजे आणि त्याला कडक शासन झालं पाहिजे, की जेणेकरून समाजामध्ये एक मेसेज गेला जा पाहिजे की बाबा असं जर आपण केलं तर आपल्याला कठोर शिक्षा होऊ शकते, कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न हा कुणी करता कामा नये, हे पण माझं स्पष्ट मत आहे. आणि अशा प्रकारचे हल्ले कुणावरच होता कामा नये. त्यातल्या त्यात लोकशाहीमध्ये ज्यांची सत्ता असते त्याच्यात विरोधी पक्षाला पण महत्त्वाचं स्थान असतं आणि त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी विरोधक देखील त्यांचं काम करत असताना त्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे, त्यांना पूर्णपणे संरक्षण मिळालं पाहिजे. कसब्याच्या संदर्भात तुम्ही प्रचार फेरी किंवा इतर सभा घेणार आहात का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दाबेकरांनी अर्ज ठेवा म्हणून भाजपचे पदाधिकारी त्यांना रात्री भेटले होते. हो का, आता हे राजकारण आहे. जसं आम्हा महाविकास आघाडीला वाटणार की कुणी बंडखोरी करू नये म्हणून प्रयत्न करणार, तसं आज सत्ताधारी पक्षाला भाजपला वाटणार ना की बाबा फॉर्म राहावेत की जेणेकरून मताची विभागणी झाली की त्याचा काही आपल्याला राजकीय फायदा मिळेल असं तेही गृहित धरणार. हे राजकारण आहे, हे चालणार, त्याच्यामुळं त्या गोष्टीला फार काही आपण महत्त्व दिलं पाहिजे अशातला भाग नाही, नंबर एक. नंबर दोन, माजी आमदार मोहन जोशी साहेब काही वेळापूर्वी मला भेटायला इथं आलेले होते,
त्यांनी मला सांगितलं की दादा फॉर्म भरताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहरातले सगळे प्रमुख सहकारी आमच्याबरोबर होते. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही महाविकास आघाडीच्याबद्दल आम्हाला सांगा की कधी कुणी दिवस दिले पाहिजे. काँग्रेसचे तर नेतेगण देतीलच, परंतु त्याचबरोबर इतरांनी म्हणजे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांनी सांगितलं एक मला कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्याकरता वेळ द्या. मला वाटतं रविवारी संध्याकाळी 7 वाजता मी ती वेळ दिलेली आहे. आणि एक त्यांनी रॅलीच्याकरता म्हणजे आपण कारमध्ये बसून जी रॅली काढतो त्या पद्धतीनं एक रॅलीच्याकरता वेळ द्या म्हणून सांगितलेलं आहे. शेवटी ह्या जिल्ह्याचा अनेक वर्ष मी पालकमंत्री होतो, ह्या जिल्ह्याशी माझा गेले 30 वर्षाशी संबंध असल्यामुळं अनेक वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये आम्ही एकमेकाला साथ दिलेली आहे. आणि ते महाविकास आघाडीचे रवींद्रजी उमेदवार असल्यामुळं मी काँग्रेस सांगेल त्यावेळेस तिथं जाणार. दादा आशिम सरू यांचं म्हणणं आहे, जर निर्णय आला आणि 16 अपात्र ठरले तर या निवडणुकीला काही अर्थ उरणार नाही. कुठल्या निवडणुकीला का 14 सगळं अपात्र ठरले तर राष्ट्रपती राजवट लागू शकते? अहो असं नाही आहे, असं म्हणू नका. उद्याच्याला कुणी अपात्र ठरलं आणि दुसऱ्या कोणी क्लेम केला की आमच्याकडे 145 बहुमत आहे, आम्हाला सत्ता स्थापन करण्याचा परवानगी द्या, तर तो राज्यपाल कोणी असले तरी त्यांना तो चान्स द्यावाच लागेल. ज्यावेळेस त्रिशंकू अवस्था निर्माण होते त्यावेळेस असे प्रसंग ओढवतात. बाबा असं काही उठसूट काही तुम्हाला आम्हाला उद्योग नाही का उठसूट निवडणुकीला सामोरं जायला. त्याच्यावर ते तज्ज्ञ आहेत, ते वकील आहेत, त्यांनी लॉचा अभ्यास केलेला आहे, कायद्याचा अभ्यास केलेला आहे, त्याबद्दल मला काही आक्षेपार्ह विधान करायचं नाही. पण माझं मत मला असं सांगतं की तसं होणार नाही. नंतर तुम्ही कुणी हे करू शकता, क्लेम करू शकता असं माझं मत. आमदार डिस्क्वालिफाय झाल्यावर मविया पुन्हा दावा करणार का की आमच्याकडे बहुमत आहे आणि सत्ता? अरे बाबा अजून कशात काय नाही, जर तरला अजित पवार उत्तर देत नसतो. मला संजय राऊत खासदार आहेत, एका आमच्या आघाडीतल्या एका महत्त्वाच्या पक्षाचे ते नेते आहेत, ते संपादक आहेत. आपण जसं मीडियात काम करतात तसं ते मीडियातला पण एक घटक आहे. राजकीय क्षेत्रातले आमचेही संबंधित आहेत, मी तसं नाकारत नाही, आपल्या दोघांशी संबंधित आहेत ते. आणि त्यांनी जे काही वक्तव्य केलं आहे त्या संदर्भात त्यांचं मत असू शकतं, प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. दादा 14 फेब्रुवारीला आपण जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केल्याचं पाहिलं, पण आता ॲनिमल वेलफेअर इंडियानं असं आवाहन केलंय की 14 फेब्रुवारीला गाईला मिठी मारा. प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीनं विचार करावा आणि स्वतःच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे योग्य वाटेल ते करा. अरे बाबा आता त्यांनी तसं आवाहन केलं, मी म्हणलं का कुणाला मिठ्या मारा, त्यांनी सांगितलं ते त्यांचं मत आहे. आम्हा लोकांचं आम्ही तसं मत प्रदर्शित केलंय का? नाही केलं. विधानसभेसाठी राज ठाकरेंनी कुठलीही भूमिका घेतलेली नाहीये, राज ठाकरे तटस्थ राहतात. तुमचं काही बोलणं झालेलं आहे किंवा बोलणं करणार आहात का? नाही, आमचं बोलणं झालेलं नाही. आमच्या पक्षातले वरिष्ठांनी कुणी संपर्क साधलेला असेल तर मला माहिती नाही. तसंच काँग्रेस किंवा शिवसेनेने पण संपर्क साधलेला असेल महाविकास आघाडीच्या वतीनं तर ते मला माहिती नाही. सेन्सर बोर्डावर पुढे नंतर चर्चा कधी होणार काय 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 लावणी संदर्भात अश्लील रूप? नाही, एक मिनिट, त्याच्याबद्दल काल मी सांगितलं, पुन्हा तुम्ही कशा करता उकरून काढताय. त्याबद्दल आम्ही माझं मत काल सांगितलेलं आहे. माझा स्वभाव असा आहे, एकदा एखादी गोष्ट सांगितल्यानंतर पुन्हा त्याची पुनरुच्चार करण्याचे मला गरज वाटत नाही. कोण मिसेस जगताप ज्या चिंचवडचे उमेदवार आहेत ते बोलले अश्विनी जगताप की हे शुल्लक आव्हान आहे, नाना काटे हे आमच्यासाठी शुल्लक आव्हान. ठीक आहे, त्यांना त्या उमेदवार म्हणून त्यांना तसं वाटत असेल तर आम्हाला काही त्याच्याबद्दल टीका टिप्पणी करायची नाही. दादा कला त्यांना फुसकुणाची
मी अजून राहुलला विचारलं नाही की तुला पूस कोणाची, आता तुम्ही मला प्रश्न विचारल्यामुळं माझी त्याची भेट होईल, त्यावेळेस त्याला विचारेन का रे बाबा तुला कोणाची फूस आहे. कोण असं तुम्हाला वाटत? तुम्हाला वाटत का मला सांगा ना. मी स्वतः तिथं फॉर्म काय म्हणजे मी तुमचा रिस्पेक्ट करतो. मी आत्ता महत्त्वाच्या मीटिंगला जात असताना मी तुमच्याशी बोललो, तुम्ही असले आलतू फालतू प्रश्न विचारले ना तर परत मी काही तुमच्याशी बोलण्याचा प्रश्नच येणार नाही. कुणीतरी उठसंभू काहीतरी म्हणणार आणि तुम्ही आम्हाला, मी पण आज राज्याचा साधा कार्यकर्ता नाही बाळा, मी आज विरोधी पक्ष नेता आहे, माझ्या पक्षाचा एक प्रमुख सहकारी म्हणून मी काम करतो आहे आणि माझ्या शब्दाला एक लोक विश्वास ठेवतात किंवा अजित सांगतो ते जे खरं असेल त्याला जी माहिती असेल ते सांगत असतो. त्याच्यामुळे उद्या कुणी पण येडेगावाळे काहीतरी प्रश्न विचारायला लागले आणि तुम्ही त्याच्याबद्दल मला विचारायला लागला तर मी त्याला काही बांधील नाही आहे. दादा, काँग्रेसचे काही बडे नेते आज दिल्ली दरबारी आहेत. विजय वडेट्टीवारांनी सुद्धा म्हटले की जर पटोले यांनी त्यावेळी, चांगली गोष्ट आहे, त्याच्यातून आत्ता जो काही एक संभ्रम निर्माण झालेला आहे, थोडासा काँग्रेसमध्ये काही घटना घडलेल्या आहेत, त्याच्यातनं चांगला मार्ग निघावा आणि विषय हा संपावा अशी आमच्यासारख्यांची एक, आम्ही त्या पक्षाशी संबंधित असल्यामुळं म्हणजे आमचे घटक म्हणून महाविकास आघाडीचे अशी आमची इच्छा आहे. दादा, जवळपास 50-60% खर्च हा जाहिरातींवर होतो, विकास कामांवर 7-8% खर्च होतो, मागच्या 9 महिन्यातली साधारण ही आकडेवारी आहे. फडणवीस सरकार, अरे बाबा हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, त्याच्यामुळं जाहिरातबाजी केल्याशिवाय सर्वसामान्यांना कसं कळणार, त्याच्यामुळे ते केला पाहिजे. आता आम्ही त्याच्याबद्दल बोलणार आहे की बाबा तुम्ही सारखं सर्वसामान्य सर्वसामान्य, आम्ही पण सरकारमध्ये काम केलं, मी तर अर्थमंत्री म्हणून अनेकदा काम केलेलं आहे, आत्ता 2.5 वर्ष मागं 4 वर्ष, त्याच्यामुळं कुठं खर्च केला पाहिजे, कुठल्याला प्राधान्य दिलं पाहिजे, जो दुर्लक्षित वंचित वर्ग आहे त्याच्याकरता करा ना खर्च, त्यांचं राहणीमान उंचावण्याच्याकरता लोकाभिमुख सरकारने कारभार करायचा असतो, हे तर सरकारचं कामच आहे. विद्यार्थ्यांसाठीचा प्रश्न आहे, बोगस शाळांचं जे रॅकेट आहे ते अनेक दिवसांपासून पुढे येत आहे, मात्र हे सरकार इथले शिक्षण मंत्री काहीच कारवाई नाही. बोगस शाळांच्या संदर्भात मधी लिस्ट जाहीर झालेली आहे, त्याच्यामध्ये नागरिकांना आणि पालकांना आव्हान केलेलं आहे, ह्या शाळा बोगस आहेत, ह्याच्यात आपल्या पाल्याला टाकू नका, अशा प्रकारे मी तरी वाचलं. जे प्रयत्न करतायत त्याला दोष देण्यात अर्थ नाही, पण अजून काही त्याच्यात प्रयत्न करायचा असेल तर मी जरूर दीपक केसरकर साहेबांना सांगेल की दीपक केसरकरजी ह्याच्यामध्ये अधिक लक्ष देऊन, कारण आपला पार चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र पसरलेला आहे, त्याच्यामुळे त्या भागात कुठं जिथं अधिकारी लोक पोचणं थोडंसं अवघड पडतं दळणवळणाच्या दृष्टीनं, अशा ठिकाणी पण माहिती घेऊन अशा बोगस शाळा बंद करण्याच्या करता त्याच्यातनं नवीन पिढीचं नुकसान होणार नाही याबद्दलची खबरदारी घ्या असं आम्ही सांगू. दादा, तांबेंनी काल शपथ, मला असं वाटतं का गौतमी पाटील सत्यजित तांबेंनी काल शपथ घेतली त्यावेळेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली की एकच दादा एकच वादा, अजित दादा दुसरा दादा. मी त्याबद्दल काल वक्तव्य केलेलं आहे, आपण पण विचारलेल्या प्रश्नाला काल उत्तर केलेलं आहे. आता काल सांगितलं ना, काल उत्तर दिलेलं आहे, पुन्हा पुन्हा काय चाललंय तुझं राज्यामध्ये तिच्यामुळे. सर, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. मला काल मी ह्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, मला असं कळलं की काहींच्या बाबतीमध्ये काही जिल्ह्यांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये बंदी केलेली आहे, त्याबद्दलची मी माहिती मागवलेली आहे किंवा कुठल्या नियमाखाली अशा प्रकारे बंदी त्या जिल्ह्यांनी केलेली आहे आणि त्याची माहिती घेऊन मग संबंधितांशी ज्यांच्याशी कोणाशी बोलण्याची गरज असेल मग ते राज्याचे पोलीस प्रमुख का राज्याचे होम मिनिस्टर म्हणजे गृहमंत्री
त्या मुख्यमंत्री त्यांच्याशी आम्ही कानावर घालून बोलू. अहमदनगरच्या नामांतरांचा जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा पेटला. आज एक रथ यात्रा निघते नगरमध्ये चौंडी येथून, कसं बघता हा विषय? तो स्थानिक तिथला विषय आहे. स्थानिक विषय प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. प्रत्येक विषयाला दोन बाजू असतात. काही जण त्या गोष्टीचं समर्थन करत असतात, काही त्या गोष्टीच्या बद्दल वेगळं मत व्यक्त करत असतात, काही जण त्या संदर्भामध्ये म्हणजे स्तब्ध राहतात. ते म्हणतात की आम्हाला कॉमेंट्सच करायचे. नाशिक आणि पुण्याच्या रेल्वेला मंजुरी मिळाली आहे श्रेय घेण्याचं काम. एक मिनिट, त्याच्यामध्ये सगळा पाठपुरावा तुम्ही मागचं रेकॉर्ड काढा. कुणी सुरुवात केली, कुणी मीटिंग घेतल्या, कुणी बजेटमध्ये स्पीचमध्ये त्याचा अंतर्भाव केला, आणि सगळीकडं आम्ही जी कंपनी काढलेली होती त्या अधिकाऱ्यांना आणि संबंधितांना बोलत होतो. साहेब त्यांच्यापरीनं प्रयत्न करत होते, आम्ही पण आमच्यापरीनं प्रयत्न करत होतो. आता मात्र ते प्रकरण फक्त आणि फक्त रेल्वे मंत्र्यांकडे थांबलेलं होतं. मी तुम्हाला आठवत असेल, मी सभागृहात ह्या गोष्टीचा उल्लेख केला होता. सर्वांनी परवानग्या दिल्या, अधिकाऱ्यांनी परवानग्या दिल्या, फक्त रेल्वे मंत्र्यांनी ते थांबवलेलं आहे. आणि म्हणून मी त्यावेळेस गृहमंत्र्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही रेल्वे मंत्र्यांना जाऊन सांगा की ह्याच्यामध्ये आता नवीन काही प्रश्न निर्माण होऊन देऊ नका. जे काही ठरलेलं आहे, त्याचं स्टेशन ठरलेले आहे, त्याची लाईन ठरलेली आहे, त्याच्याबद्दल आपण जमिनी ॲक्वायर करायला सुरुवात केली. त्यामध्ये नाशिक नगर, अहमदनगर आणि पुणे तिन्ही जिल्हाधिकाऱ्यांशी मी सतत VC द्वारे संपर्क साधत होतो. त्यांना जो काही निधी लागणार होता जमीन ताब्यामध्ये घेण्याच्या करता ते शेतकऱ्यांशी बोलत होते, चर्चा करत होते आणि समोपचाराने मार्ग काढत होते. त्याच्यामध्ये आपल्या पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पण खूप चांगल्या प्रकारचं काम केलेलं होतं. जीएमआरटीचे सायंटिस्टनी चिंता व्यक्त केली आहे की तिथून जी रेल्वे लाईन मधून जाईल, तर त्यामुळे त्यांचे जे एक्सपेरिमेंट्स आहे अंतरिक्षमधले त्याचा परिणाम. आता टेक्निक इतकं पुढं गेलं आहे, सायन्स इतकं पुढं गेलं आहे, त्यामध्ये काहीतरी मार्ग निघेल ना. लगेच नकारात्मक घंटा नका ना वाजू, नेहमी सकारात्मक विचार करावा. पण आपण जो प्रश्न उपस्थित केला त्याच्यातनं पण मार्ग निघू शकेल असं मला वाटतं. भाजप श्रेय घेण्याचा प्रयत्न करतोय दादा. जाऊ द्या, शेवटी राजकारण आहे, ते श्रेय घेतात, तू श्रेय घे. काय दादा, फोन केला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यापलीकडे काही बोलणं झालं का? नाही. अशा वेळेस ज्या वेळेस राज्याच्या प्रमुखांना किंवा प्रमुख व्यक्तींना आपण शुभेच्छा द्यायला फोन करतो त्यावेळेस त्यांना अनेक ठिकाणून शुभेच्छा येत असतात. अहो, मी एक तर क्लिप बघितली, टाइम स्क्वेअर आहे ना, टाइम स्क्वेअर तिथं एक बोर्ड लावलाय मुख्यमंत्र्यांचा, दोन लोकांनी दोघात धरलंय. म्हणजे आपले मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस पार टाइम स्क्वेअर वर तिथं चाललाय. चांगलं आहे ना दादा, कुठल्याही मुख्यमंत्र्यांचं चांगलंच असं होतं. पंतप्रधान तुझंही टाइम स्क्वेअर लावला वाढदिवस. पंतप्रधान भाषण केलं, पण आता राहुल गांधी असं म्हणतात की अदानींच्या विषयावर पंतप्रधान बोलले नाही संसदेत. पार्लमेंटचा प्रश्न आहे ना, त्या दोघांनी काय त्यांच्याबद्दल बोलावं, मला कशाला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करता. ते त्यांनी त्यांचं वक्तव्य केलंय, त्यांनी त्याला उत्तर दिलेलं आहे, त्यांनी त्याच्याबद्दल कमेंट केलेली आहे, ते त्यांचं ते पाहतील. महाराष्ट्रातले मुख्यमंत्री जगभर प्रसिद्ध झाले. चांगली गोष्ट, सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री सर्व दूरपर्यंत पोहोचले. नाही रे बाबा, अरे वाढदिवसाच्या दिवशी कशाला मी उपास असतो, तुला काही सकाळपासून कुणी भेटलं नाही. हा, एक मिनिट, बरं झालं प्रश्न उपस्थित केला. मला पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि मला गृहमंत्र्यांनी पण सांगितलं. मी गृहमंत्र्यांच्याकडे पण हा प्रश्न उपस्थित केला होता, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे पण उपस्थित केला होता. त्यांचं म्हणणं थोडं असं येतं की ह्याबद्दल मीडिया त्याला फार उचलतोय. म्हणजे कुठंतरी एखाद दुसरा कोयता कोणी घेतला तर लगेच कोयता गँग सुरू करतात. वास्तविक आता त्याच्या संदर्भात त्यांनी कोयता विक्री जिथं केली जाते त्याच्यावर पण काही बंधनं आणलेली आहेत पोलीस डिपार्टमेंटनी. आणि पोलीस डिपार्टमेंटचं स्पष्ट मत आहे, हे एवढं त्याला म्हणजे सारखं कोयता गँग करून म्हणायचं कारण नाही. त्यामुळं नको त्यांच्या मनात नको त्या गोष्टी येत आहेत. आम्ही जिथं कुठं हे लक्षात येतं तिथं ताबडतोब ॲक्शन घेतो आहे.
ताबडतोब त्यांच्यावर केसेस दाखल करतोय. 3-4 गुन्हे झाल्यानंतर एकतर तिथं तडीपार किंवा त्याच्या पुढं मोका. नाही नाही अहो मला अरे बाबा ऐका ना, मी नाही म्हणत. मी ज्यावेळेस सभागृहात मुद्दा उपस्थित केला, मी ज्यावेळेस आता काल आम्ही कामकाज सल्लागार समितीची मीटिंग होती, जरा लवकर विधानसभेचे अध्यक्ष हे दवाखान्यात गेलेले होते म्हणून त्यांना थोडा उशीर लागला, म्हणून आम्ही ज्यावेळेस बसतो एकत्र त्यावेळेस अशा प्रकारचे जे मुद्दे असतात जे आपल्याला CMDCMच्या कानावर घालायचे असतात ते आम्ही ताबडतोब घालतो, कारण तिथं वेळ पण असतो आणि नीटपणे चर्चा पण होते. तर त्यावेळेस मी हा मुद्दा काढला होता. तर तेव्हा ते म्हणाले की आमचं कायदा सुव्यवस्था चांगली राहण्याच्या करता राखण्याच्या करता आमचं सगळा प्रयत्न चालू आहे, पण एखाद्या ठिकाणी एखाद्याने कोयता काढला की लगेच त्याला गँगचं स्वरूप दिलं जातं असं माझं म्हणणं नाही. असं अरे मी अरे बाबा मग माझं म्हणणं नाही, म्हणूनच मी मांडला ना प्रश्न. हो मग म्हणूनच मी प्रश्न मांडला ना. तो प्रश्न मांडल्यानंतर त्यांनी सांगितलं की काही भागामध्ये तसं आहे परंतु सर्व दूरपर्यंत तसं नाही, आणि ते प्रसिद्धी मिळाल्यानंतर कुणी कुणी एखाद दुसरा कोयता घेतं आणि ते फिरतं की लगेच कोयता गँग असं त्याला उपमा दिली जाते, हे अडचणीचं ठरतं असं माझं मत नाही. पोलीस खात्याचं आणि त्यांच्या वरिष्ठांचं तसं मत आहे. उमेदवार जाहीर केला, त्यांनी अर्ज दाखल केला, संभाजी ब्रिगेडची ठाकरेंसोबत युती आहे, अशा वेळी मविया ही जागा लढताना संभाजी ब्रिगेडनं अशा पद्धतीने माझ्या माहितीप्रमाणे संभाजी ब्रिगेड दोन संभाजी ब्रिगेड राजकीय जी ठाकरे ऐक ना बाबा ऐक ऐक जरा ऐकायलाशी एक प्रश्न विचारलं. दोन संभाजी ब्रिगेड आहेत, तर आता एक संभाजी ब्रिगेड त्याच्यामध्ये ठाकरे साहेबांच्या बरोबर आहे. आता तुम्ही म्हणताय ती दुसरी आहे का ही आहे ती पाहावं लागेल. अजून उद्याचा दिवस फॉर्म मागं घेण्याच्या करता आहे. आता आपण आज प्रश्नाच्या रूपाने आमच्या ज्ञानात भर घातल्यामुळं आम्ही संध्याकाळी उशिरापर्यंत त्यांच्या वरिष्ठांशी बोलू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.